आता आली असता चहा पिऊन जा. मगासपासून दोघांसाठी ऑर्डर करून एकटाच चहा पीत बसलो. दादा दोन कप चहा बस. Cheers. मग किती कप चहा प्यायला? सहावा कप आहे माझा. देवा शौनक मी निघते. शौनक अरे वा थँक्यू. म्हणजे निदान आता काहीतरी हाती लागेल. येऊ इतक्या रात्री एकटी नको जाऊस. मी येतो सोडायला. आओ कशाला? तुम्ही गाडी पण नाही आणलीत ना? मी जाईन, तुम्ही नका येत बसू. हो मंजू मॅडम, प्रश्न तुम्ही किती शूर आहात हा नाहीये, प्रश्न माझ्या मनशांतीचा. सो प्लीज. देव तुझा ठार वेडेपणा करायला निघालीयस. मी तुला असं अजिबात करू देणार नाहीये. प्लीज मला जाऊ दे, तुला नाही कळणार आता मला कसं वाटतंय ते. हे बघ, मला एवढंच कळतंय की तू आत्ता जे करायला निघालीयस ना त्यात फक्त तुझंच नुकसान आहे. मला आत्ताच्या आत्ता शौनकला भेटायचं, दॅट्स इट. अगं म्हणून काय 24 तास उघडे असलेले सगळे कॅफे शोधत बसणार आहेस का तू? आणि तुला तो तिकडे सापडला नाही तर काय करणार आहेस? किंवा सापडला तर विचार केलायस याचा? म्हणजे? म्हणजे तुला तो तिकडे सापडलाच तर तो काही अत्यानंदानी तुला मिठी मारणार नाहीये, उलट त्याचा पाठलाग का केलास म्हणून चिडून बसेल तुझ्यावर. विचार केलायस का याचा? तो भेटल्यावर काय व्हायचं ते होऊ दे, आय डोंट केअर. आय वॉन्ट टू नो तो आता कुठे गेलाय. इतक्या रात्री तू इतकी पॅनिक्ड असताना मी तुला कुठेही जाऊ देणार नाहीये. मी जाणार आहे अँड यू कॅन स्टॉप मी. ठीक आहे, तू निघालीयस ना, मी पडेते तुझ्या बरोबर. वॉट? बस 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 बस. शौनक तुम्ही, मी जाईन इथून, तुम्ही हीच रिक्षा घेऊन घरी जा. नाही, मी तुला घराच्या गल्लीपर्यंत सोडायला येतो. चला तुम्ही जा. डोंट वरी, कुणालाही करणार नाही याची काळजी घेण. नाही तसं नाही पण. असं नाही तसं नाही मग कसं? हे बघ, तू माझ्याशी नीट बोलली नाहीस ना की मला अस्वस्थ व्हायला होतं का? अस्वस्थ म्हणजे शेवटी आपलं अभ्यास हा ट्युनिंग वरतीच डिपेंड आहे ना. म्हणजे जर आपलं ट्युनिंग चांगलं असेल तर आपण एकमेकांना समजू शकतो, आपण एकमेकांच्या मनातलं ओळखू शकतो, राईट? शौनक बरोबर आहे तुमचं, पण. पण काय, तेच तर सांगत नाहीयेस तू मला. आणि आता आपल्याला अभ्यास फास्ट करायला पाहिजे, ते महत्वाचं आहे. आपल्यातलं बिन नावाचं समथिंग हरवता कामा नये. लक्षात येत आहे का तुझ्या? पण सगळ्यांच्याच लक्षात नाही. नाही कुमार तर सतत संशय घेत असतो माझ्या. आणि सुमी पण ना, एक तिला कळलंय की मला तुम्ही आवडता त्यामुळे ती लग.
काय म्हणालीस तू आता? काय नाही. नाही तू आता काहीतरी म्हणालीस, परत म्हण. मी शौनक ते मी चुकून हात माझा तू त्या दिवशी जे म्हणालीस आय एम इन लव आठवत? आय फील हॅपी वेन आय स्टडी विथ यू. आय फील आय एम ब्युटिफुल. आय फील आय एम फ्लाइंग. आय फील फ्री लाईक अ बर्ड. आय फील आय एम इन लव. आय एम इन लव. आय फील आय एम इन लव. ते माझ्यासाठी होता ना? अजून पण स्विच ऑफच लागतोय. या आले मंजू मॅडम. काय गा अक्के कुठं होती इतक्या रात्रीला? दाजींना भेटायला गेलती का? नाही, मी जीजूंना मेसेज केलाय की अक्के हरवली म्हणून येतीलच इतक्यात. तुला काय अक्कल आहे का ग? या अशा गोष्टी सगळ्यांना सांगतात होय. तुला म्हणलं होतं ना थोडं थांब. तू नेहमी मलाच बोलत असतो, हिला विचार ना एवढ्या रात्रीची कुठे गेली होती. हा माझ्या आई विचार तू. काय गं अक्की कुठे गेलती एवढ्या रात्री? काय प्रॉब्लेम आहे का? फोन मागं लागलं का? काय झालं बोल ना. ते बाहेर गेले होते म्हणजे मला झोप लागत नव्हती तर बाहेर चालत होते नुसती. रात्री 1 वाजता? हा. खर तर ना मला टेन्शन आलंय लग्नाचं. विचार करून करून झोपच लागत नव्हती. अक्के प्रत्येक पोरीला टेन्शन येतच बघ, पण तू नको टेन्शन घेऊ, सगळं मॅनेज होईल. तसं नाही रे दाद्या, पण आता लग्न झाल्यावर मला 4 भिंतीतच राहावं लागेल ना. मोकळा श्वास नाही घेता येणार. सतत कोण काय विचार करतय, कोणाला काय वाटेल याची काळजी घ्यावी लागेल. आणि त्यांच्या मर्जीप्रमाणे वागावं लागेल. मला कसं जमेल? मला सवय नाहीये ना अशी, म्हणजे आतापर्यंत मला हवं तेच करता आली मी. अक्के केवढा विचार करते गे तू, पण अजिबात टेन्शन घेऊ नको तू. मी आहे, सगळं नीट होईल. काय बघते का? जेवढा राडा केलाय ना तेवढं पुरे झाले. बाकीचं मी सगळं बघून घेतो. आणि अक्के तू पण ना, तुला कुठे जावं असं वाटलं, एकटं वाटलं आपल्याला सांग ना, आपण दोघं मिळून जाऊ
म्हणजे जिथं रात्रभर खायला मिळतं ना अशा ठिकाणी जाऊ. भुर्जी पाव खाऊ, ते काय फालुदा खाऊ, पाहिजे ते खाऊ, पण रात्रीचं असं एकटं नको फिरत जाऊ. हा कसं आहे अक्के, या जगात सगळीच लोक चांगली नसतात बघ. आणि माझा फोन पण बंद झाला होता ना, घड्याळकडे लक्षच नव्हतं माझं. मला वाटलं नव्हतं इतका उशीर झालाय. बर चला आता आतमध्ये, आपले मदर अँड फादर उठले ना पालक जोडून काढतील. चला कुठं होतीस तू इतक्या रात्री, कोणाला भेटायला गेली होतीस? त्या दिवशी जे म्हणालीस आय मीन लव, ते माझ्यासाठी होतं ना? कुठे होतास तू? तू इथे काय करतेस? शौनक, ही काय बोलण्याची पद्धत आहे का? तिच्या प्रश्नाचं उत्तर दे, कुठे होतास तू? चहा कॉफी शॉप मध्ये होता तो. मी मगाशीच सांगितलं. करेक्ट, कॉफी प्यायला गेलो होतो मी. आणि तुम्ही माझी चौकशी काय करताय? देवयानी, तू हे विचारण्यासाठी इथे आली होतीस? शौनक उगाच काहीतरी बोलू नकोस. तुझी होणारी बायको आहे ती, तिने तुझा जरासा फोन चेक केला, तू कुठे आहेस ते चेक केलं, तर एवढं रागवायला काय झालंय तुला? आणि मुळात तू कुठे गेलायस हे बायकोला कळणार नाही, अशा ठिकाणी जायचंच कशाला? शौनक तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. मॉम तू वेगळाच अर्थ काढतीयस. नाही ना, मी याला 100 वेळा कॉल केलाय, एकही कॉल उचलला नाहीये त्याने माझा. काय समजू मी कोणा बरोबर होता? कुठे गेली होतीस इतक्या रात्रीची? कुमार हात सोड, दुखतय मला. तू आधी कोणाला भेटायला गेली होतीस सांग. दाजी अहो, काय काय विचारपूस नाही, काय नाही, इथंच गेलती आपली बहीण पारसाकडं. तुम्ही जा आतमध्ये, मी दाजींना सोडून येतो. चला दाजी. सांग मला कुठल्या कॅफेत होतास? मी ते कुठल्याही कॅफेत नव्हतास, कारण इथले जवळपासचे 24 तास चालू असलेले सगळे कॅफेस चेक केलेत आम्ही, तू कुठेही नव्हतास शौनक. काय तुला वेट लागलाय का देवयानी? शौनक उगाच फाटे फोडू नकोस, तू कुठेही तिला दिसला नाहीस त्यामुळे ती विचारतीये तुला. घाबरली ती किती? मी कॅफेतच होतो, तिथून मी लवकर निघालो होतो, पण मी चालत आलो, रिक्षाने नाही आलो म्हणून उशीर झाला. आणि मी काय गुन्हा केलाय का? स्वतःसाठी थोडा वेळ काढणं सुद्धा चुकीचं आहे का? शौनक मग माझा फोन तरी उचलायचा. मोबाईल नसतेस तर काय केलं असतस? या मोबाईल मुळे ना सतत अनसरेबल राहावं लागत. मी पजेसिव्ह काही तर दिसतो तुला, पण मला तुझी किती काळजी वाटते ते नाही दिसत. अगं मी काय लहान आहे का? मला 18 वर्ष पूर्ण होऊन इतकी वर्ष झाली आहेत. अगं वेस्टर्न कंट्रीज मध्ये मुलगा 16 वर्षाचा झाला की तो काय करतो, कुठे जातो, कोणी विचारत नाही त्याला. तो संज्ञान आहे असं मानलं जात. आणि इथे काय करतोय आपण? सगळ्यात माझी चूक दिसते.
तेऊ विषय सोड. आता हा मला तिथे जाऊ दे. नाही रोहिणी, नवरे एकदा बायकोला गृहित धरायला लागले ना की सगळंच बिनसत. ऐका ना, ऐका ना, मला असं वाटतं आपण सगळ्यांनीच शांत होण्याची गरज आहे. साधारणतः 7 ते 8 किलोमीटर चालत आलोय मी. देवयानी, हे घडण्याची काहीच गरज नव्हती. तुझं हे वागणं मला अजिबात पटलेलं नाहीये. स्वतःची चूक असूनही दुसऱ्याला कसं दोषी धरायचं, हे कसं काय जमतं या देशमुख पुरुषांना. कधी कधी शौनक बोलायला लागला ना की मला हर्षवर्धन बोलतायत असं वाटायला लागतं. काय दाजी छोट्या छोट्या गोष्टींवर टेन्शन घेता, अजिबात टेन्शन घेऊ नका दाजी. काय झालं? मंजू खरंच इथंच होती मनोज. हे बघा दाजी, आपल्याला कळतंय की आता तुमचं लग्न ठरलंय, आता आमच्यापेक्षा तुमचा हक्क जास्त आहे तिच्यावर. पण एक सांगू का, तुम्ही असं तिच्यावरती विश्वास नाही दाखवला तर ती तुम्हाला विश्वासानं काही सांगेल का? हा, भीती नाही का वाटणार तिला? म्हणजे मंजू नक्की कुठं होती मनोज? दाजी विश्वास ठेव. दाजी तुम्हाला सांगतो, माझी अख्खी आहे ना एकदम वेगळी आहे. म्हणजे बघा ना, स्वतःच्या हिमतीवरती अख्खं घर चालवती. तिला हे असं कुणी हक्क गाजवायची सवय नाही ना. आणि तुम्हाला तर माहिती आहे वस्तीतलं राहणं कसं आहे, होऊन कसं बी वागते. ताजे आपल्या सिस्टरला आहे ना पहिल्यापासून प्रत्येक गोष्टीसाठी भांडायला लागले. हा एवढंच काय, वस्तीतल्या गुंडांपासून लांब कसं राहायचं हे तिचं तीच शिकली बघा. आता लग्न झाल्यावर त्याची काही गरज उरणार नाही. मी तिला बाहेरचं कसलं स्ट्रेस देणार नाही, सुखात राहील ती. हजाव तेच तर सांगतोय, आपली सिस्टर आहे ना, या टायगरची सिस्टर आहे ना, घरात बसून राहणार ती नाही, अजिबात नाही. स्वतःच्या हिमतीवरती बाहेर जाणार, काहीतरी करणार, पण घरात नाही बसून राहणार. असं समजा त्याच्यातच तिचं सुख आहे. मंजूशी नक्की कसं वागायचं तेच कळत नाही मला. मी त्याच्यासाठी काहीतरी चांगलं करायला जातो आणि तेच तिला नको असत. ते काळजी करणं पाप आहे का काय असं वाटायला लागलंय मला. हो दाजी काय बोलतोय, तसं नाही, पण काळजी आणि बंधनं दोन वेगळ्या गोष्टी आहेत ना. अहो तुम्ही असं तिच्यावरती सारखा डाऊट खाल्ला, तिच्यावरती बंधनं लादली, ती थोडी तुमच्याशी भांडणार आहे. गप बसून राहील बिचारी. तुम्हाला वाटेल की तिने सगळं मान्य केलंय, पण मी ओळखतो ना माझ्या मंजीला, आतल्यात कुडत राहील बिचारी. हो दाजी तुम्ही जर तिच्याशी असंच वागत राहिलात ना तर आपली सिस्टर इजून जाईल. लग्नानंतर बदलेल ती, विश्वास आहे माझा. तीच तर भीती. चल सगळं ठेवलंय, टाइम टेबल प्रमाणेच भरलीय बॅग. थँक्यू मंजू ताई. वेलकम बेबी. आना हिला विषय थँक्यू म्हणायला पाहिजे. काम आहे ते तिचं, आपण पैसे देतो तिला त्याचे. मंजू ताई तुला माहितीये का टू एट जा किती? 9 16. अरे वा गुड. आम्हाला 2 चा आणि 3 चा टेबल शिकवलाय.
तुला येतो? म्हणजे पाढे ना. हा मला येतात पण मराठीत येतात. ए तू मला इंग्रजी मध्ये शिकवशील? हो चालेल, मी तुला इंग्रजीतून शिकवते, तू मला मराठीतून शिकव. ए मंजू, काय टाइमपास लावलाय? हे बघ, आज अनारा टिफिन मध्ये स्पिनच आणि कॉर्न सँडविच विथ ऑरेंज ज्यूस असं द्यायचंय. रेडी आहे का? भरलाय का टिफिन? मी आलेच, डब्बा भरून येते. तू त्या दिवशी जे म्हणालीस आय मीन लव, ते माझ्यासाठी होत ना? मंजू, आता टिफिन काय चालत येणार आहे का किचन मधन? हा म्हणजे नाही, जा. हा हो मी जाते. हे काय होऊन बसलंय, ज्यामुळे आता मला शौनक समोर जाण्याची हिंमतच होत नाहीये. मला जे जाणवतंय ते जर का तसंच असेल तर गोष्टी फार अवघड होऊन जातील. तुझं तुला जाणवेल तेव्हा बोलू आपण. जेव्हा जाणवेल ना तेव्हा तू आपणून मला सांगायला येशील, माझी खात्री आहे. तुला मी एकच गोष्ट सांगतो, या मुलीचं मन दुखवू नकोस. शौनक. हॅलो सर. हॅलो. अरे मी तुझाच विचार करत होतो. फोन म्हणजे ना आजच्या काळातला अल्लादीनचा दिवा झालाय. मनात एखादी गोष्ट आली की समोर ती व्यक्ती हजर. जाऊ दे, तू काहीतरी सिरियस बोलायला फोन केला असेल ना, आणि मी आपलं काहीतरी. सर मला उत्तर सापडलंय. पण त्या उत्तराला परिणामांसकट स्वीकारणं जमेल का तुला? मी काय विचारतोय तुला? या परिस्थितीचा सर्व बाजूने विचार करता येईल तुला? मी काय म्हणतोय लक्षात येते का तुझ्या? अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.